सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। भंडारा लाकडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ज्योती निखाडे व त्यांच्या पतीला लाच घेताना भंडारा लाचलुचपत विभागाने अटक केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाकणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व भाजप नेत्या ज्योती निखाडे व त्यांचे पती हेमराज उर्फ राजू निखाडे यांना 9000 रुपयांची लाच घेताना भंडारा लाचलुचपत विभागाने अटक केली। तक्रारदार कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या कामाचे बिल काढून देण्यावर कमिशन म्हणून 12000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यानं त्यांनी भंडारा लाचलुचपत विभाग गाठत संबंधित प्रकाराची तक्रार नोंदवली। विभागाद्वारे संपूर्ण तक्रारीची तपासणी केल्यानंतर नियोजित सापळा रचून आज लाखणी नगरपंचायतमध्ये तडजोड रक्कम 9000 रुपये स्वीकारताना नगराध्यक्ष व त्यांच्या पतीला अटक केली आहे। यात विशेष बाब म्हणजे संबंधित रक्कम पतीने घेतली असून दोघांवरही लाचलुचपत अधिनियमनुसार कारवाई करत अटक करण्यात आली। सरळ नगराध्यक्षांवर कारवाई झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। राजेश निंबेकर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी ते आर एस जयस्वाल यांच्याकडे सुपरवायझिंग करतात आणि नगर परिषदमध्ये आर एस जयस्वाल यांचे कंत्राट सुरू असतात। त्या कंत्राटाच्या संबंधाने कामं करणे आणि बिलाची रक्कम काढणे हे काम राजेश निंबेकर यांच्याकडे असते। मागच्या कालावधीत 4,67,000 असं एक बिल काढण्यात आलेलं होतं आणि ते आर एस जयस्वाल यांच्या खात्यात जमा झालेलं होतं। त्या बिलाची 3% रक्कम 13,500 याची मागणी नगराध्यक्ष यांनी कमिशन म्हणून केली होती, लाच म्हणून केली होती। नंतर मग त्यांच्याशी जेव्हा त्यांनी बोलणी केली पुढे, त्या बोलणीमध्ये 2% आणि 9,000 रुपये देण्याचे त्यांनी कबूल केले आणि त्यांनी सुद्धा तेवढी लाच मागितलेली होती। आज 9000 रुपये लाच घेत असताना नगराध्यक्ष ज्योती निखारे आणि त्यांची जी पती आहेत हेमराज निखारे यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। हेमराज निखारे यांनी ती कॅश रिसीव केलेली आहे।